पिंपरी चिंचवडमध्ये स्त्री जातीची 3 अर्भक उघड्यावर आढळल्याने आधीच खळबळ उडाली आहे. त्यातच अधिक माहिती घेतली असता याला तंत्रज्ञान बेजबाबदार ठरत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच आठवड्यात पिंपरी चिंचवडमध्ये या 3ही ठिकाणी स्त्री जातीचं अर्भक आढळल्याने खळबळ उडाली. 11 जून प्रतिशिर्डी शिरगाव बस स्थानक, दिनांक 17 जून देहू रोड येथील महिलांचं शौचालय, दिनांक 18 जून मोशीतील इंद्रायणी नदीकाठी देहू रोड येथील अर्भक मृतावस्थेत होतं. अनैतिक संबंधातून गर्भवती राहिलेल्या कुमारी मातेने तिला जन्म दिल्याचं देहू रोड पोलिसांच्या तपासात समोर आलंय. तर शिरगाव आणि मोशी येथील अर्भकाच्या निर्दयी माता पित्यांचा शोध सुरू आहे. ते सापडतील आणि त्यांना शिक्षाही होईल. पण धक्कादायक बाब म्हणजे पिंपरी चिंचवडमधील मुलींच्या जन्माचा दर मोठ्या प्रमाणात घसरू लागलाय. कोणत्या वर्षी किती मुलींचा जन्मदर आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2013 साली 919 हा मुलींचा जन्मदर होता. 2014 साली 904 हा जन्मदर होता. 2015 साली 913 हा जन्मदर होता. 2016 साली 930 हा जन्मदर होता. 2017 साली 917 हा जन्मदर होता. तर 2018 साली 885 हा मुलींचा जन्मदर आहे. ही आकडेवारी पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी आहे. यामागे विविध कारणं जरी असली तरी हे घडण्याला आजचं तंत्रज्ञानच जबाबदार आहे. खरं तर ही जी आपली मुलींला किंवा स्त्री भ्रूण हत्या हा जो विषय ते एकूणच आपल्या चुकीची सामाजिक मानसिकता, मुलगी नको अशी जी मानसिकता, मुलगाच हवा, वंशात देवा हवा, या मानसिकतेने निर्माण होते का एक गोष्ट. दुसरी गोष्ट, काही मुली काही किंवा गर्भ विवाहबाह्य संबंधातून होत आहेत का हा एक विषय आपण हे मानायला पाहिजे. की आता आपण IT युगामध्ये, अत्याधुनिक वैज्ञानिक युगामध्ये किंवा ऑनलाईनच्या युगामध्ये जगत आहे. गर्भधारण करणे किंवा गर्भपात करणे यासाठीची जी माहिती औषधं ऑनलाईन उपलब्ध आहेत, या माहितीचा नागरिकांनी योग्य व रास्तपदी वापर करून आरोग्य सुधारणा करायच्याऐवजी काही व्यक्ती याचा चुकीचा वापर करून या नवीन तंत्रज्ञानाचा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा काही काळाच्या वेळेच्या पूर्वी म्हणजे अगदी 8-10 आठवड्यापर्यंत काही चुकीचे तंत्रज्ञान वापरून गर्भाचं लिंग ओळखायचा प्रयत्न करणे, ह्या ज्या वेगळ्या सुविधा आहेत त्या आणि ओळखल्यानंतर त्याच्या ऑनलाईन किंवा तशा प्रकारे चुकीच्या गैरमार्गाने त्याच्या गोळ्या उपलब्ध करून घेणे, ज्या गैरप्रकारातून गोळ्या खाऊन हा गर्भ पात करून घेत आहेत. सदरची बाब, स्त्री व पुरुष ह्याची जी काही रेशो आहे याला घातक आहेत. प्लस याबरोबर ती जी व्यक्ती या प्रकारे अशा प्रकारच्या डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध जर गोळ्या खाते तर तिला देखील हे तिच्या आरोग्याला व जीवितांना धोका करणार आहे. तर त्याची बाब गंभीर आहे, हे अतिशय चुकीचं आहे. यासाठी समाजातील सर्व स्तरातून व डॉक्टरमार्फत यासाठी योग्य कठोर कारवाई करण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे सर्वतोपरी प्रयत्न करून जे जे काही करणं आवश्यक आहे ते करण्यात येईल. गर्भपातासाठी लागणारी औषध पुरवठा आणि त्यासंबंधीची माहिती ही ऑनलाईनवर सहजरित्या उपलब्ध होऊ लागली आहे. त्यावर निर्बंध आणण्यासाठी आता मागणी होतीये. खरं तर स्त्री भ्रूण हत्या हा राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा, अत्यंत गंभीर मुद्दा सर्व स्तरामधनं घेण्यात आला आणि त्याच्यावरती उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी गव्हर्नमेंटच्या वतीने त्याला बंधनं यावेत अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातनं तसा प्रयत्न झाला. परंतु त्यावरती देखील कुठलाही पायबंद आला नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये गंभीर बाब येते की सोशल मीडियावरती गर्भपात करण्यासंदर्भातल्या औषधं आणि गोळ्या, त्याच पद्धतीने गर्भपात करण्याची ठिकाणं आणि त्याचा ॲड्रेस आणि त्या संदर्भातली माहिती सोशल मीडियामधनं फिरली जाते. तसेच या संदर्भात ही माहिती सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात फिरत असल्यामुळं घर बसल्या नागरिकांना, लोकांना ज्याचा याचा उपयोग करून घ्यायचा आहे त्यांना ही माहिती मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्भपाताचे प्रकार घडत आहेत आणि त्यातनं स्त्री भ्रूण हत्याला पायबंद बसण्याऐवजी त्या अधिक वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत. 2016 पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास 930 अशा पद्धतीचा स्त्रियांचा आकडा असताना तो आज 860 आलेला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार या सगळ्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. सरकारने गर्भलिंग निदान चाचणी आणि गर्भपात होऊ नये म्हणून विशेष कायदे आणले, त्यामुळे मुलींच्या जन्माचा दर वाढू लागलाय.
पण यात खोडा घातलाय तो ऑनलाईन औषध पुरवठा करणाऱ्या आणि माहिती उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांनी. यामुळे घरबसल्याच नकोशीचा गळा दाबला जाऊ लागलाय. परिणामी पिंपरी चिंचवड शहरातील मुलींच्या जन्माचा दर मोठ्या प्रमाणात घसरू लागलाय. आता या तथाकथित ऑनलाईन कंपन्यांना हद्दपार केलं नाही तर पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना रोखणं कठीण होईल. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.